किती छान स्प्रेड होतोय बघा, अगदी विकतच्या जामसारखा आपला जाम झालेला आहे. नमस्कार, श्रेया आठवले किचन एक्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मँगो जाम कसा करायचा ते बघूया. बाहेरनं आपण विकत आणतो तो खूप महाग असतो, त्यात प्रिझर्वेटिव्ह असतात. ह्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घातलेलं नाही आहे, कलर नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही, इसेन्स नाही, एकदम नॅचरल असा हा मँगो जॅम आहे. आंब्याचा सीझन हळूहळू संपत येईल तेव्हा सीझन संपता संपता हा मँगो जॅम करून ठेवा. मुलांना टिफिनमध्ये ब्रेड बरोबर किंवा पोळीचा रोल करून हा आपल्याला जॅम देता येतो. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. माझे आंब्याच्या पदार्थांचे व कैरीच्या पदार्थांचे बरेच व्हिडिओ आहेत, त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. मँगो जॅम करतोय त्याचं साहित्य बघूया. इथे मी हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे, हा 500 ग्रॅम आहे, मिक्सरवर फिरवून घेतलेला आहे, प्लेन करून घेतलेला आहे. त्याला 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे, 2 चमचे किंवा 2 टीस्पून लिंबाचा रस घेतलेला आहे. फक्त हे 3 पदार्थ वापरूनच आपण जॅम करतोय. ह्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही घालायचा नाही आहे, तरीसुद्धा हा जॅम बरेच दिवस चांगला राहतो. जर तुम्ही वाटेने मोजून रस घेतलात तर त्याच्या निम्मी साखर घ्यायची. साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे ह्या जॅममध्ये आपल्याला दुसरं कुठलंही प्रिझर्वेटिव्ह घालायला लागत नाही. हा जॅम फ्रीजच्या बाहेरसुद्धा काही महिने चांगला राहतो. जॅम करायला जरा मोठा पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये हा रस घेते. गॅस चालू केलाय, लो टू मिडियम फ्लेम आहे. 2-3 मिनिटांआधी हा आपल्याला नुसता रस परतून घ्यायचा आहे. शक्यतो नॉनस्टिक पॅनमध्येच करा, म्हणजे खाली लागत नाही. जर तुम्ही स्टीलचं पातेलं किंवा दुसरं काही घेतलं तर त्याला थोडं आतनं तूप लावा आणि मग जॅम करा. कधी कधी आपण आंब्याची पेटी आणली की त्यातले काही आंबे थोडेसे आंबट असतात किंवा काही लागले असतात, तर त्याचा रस काढून सुद्धा तुम्ही जरी जॅम केलात तरी चालेल. आपण तो शिजवतोच, साखर घालतो, त्यामुळे तो चांगला राहतो. केशर किंवा हापूस हेच आंबे शक्यतो वापरा. जर तुम्ही दुसरे आंबे वापरले तर त्याच्या रेषा बिषा काढून घ्या, हा रस गाळून मग जॅम करा आणि त्याची चव बघून त्यानुसार तुम्ही साखर घाला. हे बघा छान असा उकळायला लागलाय. आता ह्याच्यात आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाच्या रसमुळे जॅमची टेस्ट अशी बॅलन्स्ड होते, खूप गोड असा लागत नाही तो. लिंबाचा रस घातल्यानंतर 1 मिनिट मी असं हे परतून घेतलं चांगलं. आता साखर घालते. गॅसची फ्लेम लोच पाहिजे साखर घालताना. आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया. हा रस घट्ट करून घ्यायचा आहे. हे करताना कधी कधी उडतं अंगावर, तेव्हा जपून करा. घेताना जरा पॅन मोठाच घ्यायचा, म्हणजे जास्त अंग उडत नाही आपल्या. आणि गॅसची फ्लेम सुद्धा शक्यतो लो मध्येच करा, वेळ लागला तरी चालेल, म्हणजे जास्त अंग उडत नाही. हे बघा छान उकळायला लागलंय. रस साखर चांगली आळत चाललेली आहे. प्रिझर्वेटिव्ह घालायचं असेल तर सोडियम बेन्झोएट किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फेट ह्यातलं एक प्रिझर्वेटिव्ह तुम्ही घालू शकता. अगदी चिमूटभरच घालायचं. 1/2 किलोला 1 चिमूट, 1 किलोच्या रसाला 2 चिमूट एवढंच घालायचं. ते सुद्धा जाम आपला झाल्यानंतर घालायचं, गॅस बंद केल्यावर घालायचं. आणि मी इथे काहीच घालत नाही आहे. ह्या पद्धतीने केलेला जॅमसुद्धा अगदी चांगला राहतो. तुम्हाला आता फरक दिसेल, हे बघा घट्ट होत चाललाय. चेक करूया एकदा, आपला जॅम होत आलेला आहे. खालनं तळ दिसायला लागलाय, हे बघा. हे बघा, हे डिशवर घेते मी थोडासा जॅम. जर 15-20 सेकंद जाऊ देत. आता बघा अजिबात हलत नाहीये, हे ड्रॉप्स खाली येत नाहीयेत, म्हणजे आपला हा जॅम तयार आहे. हे बघा अजिबात ड्रॉप्स खाली येत नाहीये किंवा आजूबाजूला पाण्याचा अंश पण दिसत नाहीये, म्हणजे आपला हा जॅम तयार आहे. मी आता गॅस बंद करते. गॅस बंद केलाय. 1/2 किलो रसाचा जॅम करायला पॅनमध्ये रस घेतल्यापासनं 15 मिनिटं लागलेली आहेत, 15 ते 17 मिनिटं लागलेली आहेत. एवढा पटकन आपला हा जॅम होतो. जॅमचा कलर बघा किती छान आलाय. ह्याच्यात फूड कलर, इसेन्स, प्रिझर्वेटिव्ह काही घातलं नाहीये, अगदी नॅचरल सगळं आहे. आता हे गार होऊ दे. गार झाल्यावरच हे आपल्याला भरून ठेवायचं आहे.
एअरटाइट काचेचा जार वापरा, त्याच्यामुळे हा जाम फ्रीजच्या बाहेर सुद्धा चांगला राहतो. जसा हा गार होईल तसा अजून थोडा घट्ट होईल. ह्याच्यात मी एक चिमूट किंवा अगदी वन पिंच असं मीठ घालतीये. हे आधीच घालायला पाहिजे, माझं घालायचं राहिलं त्यामुळे मी आत्ता घालतीये. अजून हे खूप गरम आहे त्यामुळे ते ह्याच्यात मिक्स होऊन जाईल. आपण साखर घातल्यानंतर एक उकळी आल्यावर तुम्ही मीठ घातलं तरी चालेल. कधी कधी व्हिडिओ करताना राहून जातं, नंतर लक्षात येतं, त्यामुळे मी आत्ता घालते. तुम्ही आधीच घाला, मिठामुळे चव छान येते. तुम्हाला दिसत असेल किती छान झाला, एकत्र आलंय बघा ते व्यवस्थित. मी आता बोलमध्ये काढते का, बघा किती छान झालाय. असा हा आपला मँगो जॅम तयार झालेला आहे. त्याचा कलर बघा किती छान आलाय, बघा कसा ग्लॉसी झालाय, टेक्स्चर पण किती छान आलाय, एकदम स्मूथ झालाय. टेस्ट तर अतिशय अप्रतिम आलेली आहे. आंब्याचा गोडवा, लिंबाचा थोडासा टँगीनेस असा छान त्याच्यात उतरलाय. असा हा आंबट गोड चवीचा आपला मँगो जॅम तयार आहे.